देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीला आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. पालकमंत्र्यांनी मला दलित वस्ती सुधारण्यासाठी भरघोस निधी दिला, यापुढेही विधानसभेचे भाजप आरपीआय मित्रपक्ष म्हणूनच काम करणार, शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे. मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आढावा बैठकीत पोपट कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत होते. या ठिकाणी आताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आढावा बैठक मध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि वरिष्ठ पदाधिकारी, राज्यसभेवरचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि येणारा डोळ्यासमोर विधानसभा डोळ्यासमोर घेऊन ही आमची आढावा बैठक झालेली आहे आणि आमची भाजप बरोबर इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांची आणि मला भाजप रिपब्लिकन मित्र पक्षातनं मला सदस्यपद मिळालेलं आहे आणि या मिरज मतदारसंघातले कार्यसम्राट आदरणीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मला वैयक्तिक दलित वस्तीमध्ये कामं करण्यासाठी मला भरघोस निधी दिलेला आहे. त्या निधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टी मिरज शहर तालुका वाईज आम्ही सर्व बीजेपी मित्रपक्ष म्हणून आम्ही काम करणार. आढावा बैठक मिरज शहरामध्ये संपन्न झाली. सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष व राज्य कमिटी व जिल्हाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमात उपस्थित होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य या नात्यानं मी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती आहे की येऊन जावं हीच विनंती आहे. पुढे पोपट कांबळे काय म्हणाले पाहूयात.